सारावत प्रमाणे प्रति वर्षी तुझ्या चरणाशी हा वाडीतील बाल गोपाल नमस्कार मित्रांनो, मी विवेक गायकर तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनल मुंबई कोकण मध्ये। आपली मुंबई आणि स्वर्गीय कोकण। मित्रांनो, बरेच दिवसांनी आपण आपल्या स्वर्गीय कोकणाची भेट घ्यायला जात आहोत। आपल्या स्वतःच्या गावी चाललो आहोत, जिल्हा रत्नागिरी तालुका मंडणगड मध्ये। गावचं थोडं काम आहे, सो कामानिमित्त आम्ही 2-3 दिवसासाठी जाणार आहोत, मी, पप्पा आणि काका, इन लोक सर्व। प्रवास आम्ही अनिकेतच्या गाडीमधून करणार आहे। अनिकेत येतो आता थोड्या वेळातच, रात्रीचा प्रवास असणार आहे। मोग्या रात्रीचा प्रवास आपला कसा होतोय करून, फूड 5 ते 7 असत आपण स्वर्गीय कोकणामध्ये पोचू। सो क्लायमेट एकदम मस्त असेल, चिल्ड क्लायमेट असेल, थंड गावच्या ठिकाणी। सो ते आपल्याला बघायला भेटेल उद्या। सो स्टे ट्यून विथ मी। मित्रांनो, अनिकेत गाडी घेऊन आलाय। सो आता आम्ही ते सर्व गॅदर होऊन लवकरच लवकर निघू। मैन मामा आणि सुरेन काका आम्हाला कळवा आणि एक तुर्बेला भेटणार आहे। सो आम्ही इथून आता निघतोय। रात्रीचे वाजले 12:15, सो पोचेपर्यंत अराउंड 6 o'clock तरी होते। उद्या किती वाजता करून, रस्ते कसे आहेत ते काय सांगता येत नाही करून, ते चांगले आहेत की नाही। उद्या किती वेळपर्यंत पोचतोय करून। मी आणि अनिकेत आता फ्रंट सीटला बसलोय। अनिकेत आहे माझ्यासोबत ड्राईव्ह करायला। काका शेकोटी घेत आहेत, थंडी आहे त्यांना, थंडी वाजते आणि आपण बसलोय शेकोटी घेत। भूक लागले म्हणून अंडा मॅगी, अंडा मॅगी चौजण आम्ही। आमलेट पण मागवलेलं, आमलेट पाव संपले म्हणून अंडा मॅगी आता खातो। डेअरिंग दाखवायला अंडा मॅगी, अंडा मॅगी खात आहेत काका। गोड वाटते अंडा मॅगी, अंडा मॅगी स्पेशल आहे, स्पेशल डिश आहे। फायनली आमचं नाश्ता झालाय। मॅगी होती, डिफरंट होती सर्व मॅगी, एकदम मस्त आहे केलेली, तुम्ही बघितलं असाल। तर आम्हाला नागोटण्याला इथून आम्हाला अजून 2.5 ते 3 तास तरी लागतील पोचायला। मुंबईवरून निघालो तेव्हा टेम्परेचर मुंबईला एवढं हे नव्हतं, थंडी नव्हती। इकडे 21 degree टेम्परेचर आहे, थंड आहे एकदम क्लायमेट, चिल्ड आहे। शेकोटी करत बसलेलो आता, जस्ट आता निघू। बघूया 2 ते 3 तास पकडणार, थोडं रस्ता पण थोडाफार खराब आहे। सुप्रभात मित्रांनो, जरा गावातून फेरफटका मारली। क्लायमेट एकदम मस्त झालं आहे, छान हवा सुटले, ब्रीज ब्लू होते, नॅचरल क्लायमेट आहे। इथून गावातून फेरफटका मारत येऊया आपण वरती, बंड्याकडे पण जायचंय, तिकडे जाऊन येजा। हवा बघा काय फ्लू होते। बंडाकडे जाताना शेतातला शॉर्टकट, पावसातून इथून यायला नाही भेटत, सर्व गवत असतं। आता शेती सर्व हे केलं आहे, ब्रीज मस्त सगळी फ्लो होते। हा आमचा सभागृह 80% कंप्लीट आहे, थोडंसं कलरिंग अँड लाईट फिटिंग पेंटिंग आहे। स्टोरेज टाकी
आई इथे फाटी तोडत बसले. दोन्ही हात मध्ये पण पहिली तू लावून दोघांना हे लावून आणि ते याला करायला लागणार ना. सारावत प्रमाणे प्रति वर्षी तुझ्या चरणाशी हा वाडीतील बाल गोपाल सतत आग्रह करत असतो. खेळा मेळामध्ये त्याच त्यावेळेस तुझं नामस्मरण करत असतो. संजय महाराजा तुझ्या चरणी हीच प्रार्थना होती की ज्या ज्या वेळेस इथे पूजा करायचो त्याचं मंदिर कधी होईल हे स्वप्न देखील होत. ते तुझ्या भक्तांनी मनामध्ये घेतलेलं आहे आणि तो लवकरात लवकर मंदिर पूर्ण कसं होईल याच्याकडे तुझे ते हात बोल द्यावा आणि मंदिर ग्रामस्थानी विचार केलाय त्यांच्या विचाराला यश येऊ दे आणि जो काय निर्णय घेतलाय तो मार्गी लागू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना करते प्रभू. प्रभू महादेव आमचा बलदेवाचं मंदिर आहे. इथं रिनोव्हेशनचं काम लवकरात लवकर चालू करायचं आहे. सो इथे मंडळी सर्व जमली आहेत. आता कसं नियोजन करायचं आहे ते सर्व प्लॅनिंग अँड प्लॉटिंग बाकी आहे. आणि बाजूचा परिसर